राज्यामध्ये सध्या लाडकी बहीण योजना ही शासनाकडून राबविल्या जात असून त्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात बँकेमध्ये गर्दी पाहायला मिळते. गेल्या काही दिवसापासून आपले बँक खाते हे KYC करण्यासाठी नागरिकांसह महिलांची मोठ्या प्रमाणात बँकेमध्ये गर्दी पाहायला मिळते. मोताळा येथील असलेल्या भारतीय स्टेट बँकमध्ये सकाळी 6 वाजेपासून या ठिकाणी KYC करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. तर त्यामुळे एकीकडे शासनाकडून ही योजना चांगल्या प्रकारे राबविल्या जात असले तरी मात्र याच लाडक्या बहिणीचे अकाउंटचे KYC साठी मोठे हाल होत असल्याचे या मोताळा SBI बँकेसमोर पाहायला मिळते. त्यामुळे नागरिकांची अशी मागणी आहे की KYC करण्यासाठी हाल होत असून KYC ही बंद करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी सरकारकडे केली. येथील असलेल्या SBI बँक समोर सकाळी 5 वाजेपासून या ठिकाणी नागरिक KYC साठी या ठिकाणी रांगेत उभा आहे आणि बँकेची वेळ ही सकाळी 10 वाजता उघडण्याची आहे. जवळपास 4 ते 5 तासापासून या ठिकाणी नागरिक येऊन बसतात आणि KYC लवकर व्हाव्यासाठी आपला पहिला नंबर लागावा यासाठी सकाळी या ठिकाणी नागरिक रांगेत येऊन बसलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण या ठिकाणी पाहू शकतो की नागरिक या ठिकाणी लाईनीत बसले. काही नागरिक सकाळी 3 वाजेपासून सुद्धा या ठिकाणी येऊन बसले. त्यामुळे बँक प्रशासनाने या ठिकाणी काहीतरी वेगळी व्यवस्था करावी अशी सुद्धा मागणी आता नागरिकांना होत आहे. बहीण योजना ही बोला लाडकी बहीण योजना ही सर्वात चांगली आहे त्याबद्दल काही नाही. पण हे आम्हाला जर KYC साठी खूप सकाळपासून नंबर लावा लागला, 5 वाजतापासून इथं आलेलो आहे आम्ही आणि आता खूप त्रास आहे. इथं काही योजना नाही, काही नाही, व्यवस्था नाही. बायांना उभं राहिलं, लहान लहान बाळ सोबत आलेले आहेत, त्याच्यामुळे खूप त्रास आहे आम्हाला. आणि आमचे हे KYC चे हे लय खूप त्रास होऊन राहिला KYC करायला. वेगळे वेगळे अजून काहींना खाती मिळाले नाही आहेत, कोणाला पोस्टाचे खाती मिळाले पण त्यांना KYC झालेले नाही आहे. त्याच्यामुळे खूप लहान लहान मुलं घेऊन बाया खूप त्रास येत आहे. नंबर लावा लागते तर काहीच काही व्यवस्था नाही आहे आम्हाला. त्यामध्ये लवकरात लवकर करून द्यावं, काहीतरी व्यवस्था करावी असं वाटते आम्हाला. महाराष्ट्र शासनाचे हे जे लाडकी बहीण योजना आहे खरोखरच कौतुकास्पद आहे आणि काही हरकत नाही. सर्व मुलांना आपल्या महिलांना जो मान दिलेला आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं मी आभार मानतो. परंतु मी इथं सकाळी 6 वाजेपासून आलेलो आहे, माझ्या पत्नीचं KYC करायचं आहे आणि हे पाहू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात इथं लाईन लागलेली आहे आणि हे खरोखर थोडीशी पिळवणूकच झाल्यासारखं मला वाटत आहे. आता इथं अजूनपर्यंत एखादे अधिकारी किंवा कोणी हजर नाही, केव्हा येतील याचंही काही नाही. आणि हे लोक बिचारे सकाळपासून, मी आणि हे बाकीचे लोक सुद्धा सकाळपासून इथं आलेलो आहे, त्याच्यामुळे हा जो त्रास आहे हा शासनानं कुठेतरी थांबवावा आणि हे KYC ची पद्धतच बंद करून टाकावी असं मला तरी वाटतंय. ठीक आहे, धन्यवाद. 12 बी आलो आणि आता 5 तारखेला बोलवलं. मग आता आमचं कधी व्हात आहे? मग आता म्हातारा माणूस या न जाणं या न जाणं 4 महिने झाले. सांगा बघ आता तुम्ही हे काय ते काय म्हणतात टोकून म्हणता का? हा KYC सांगा आता कर लोक चालू द्यात आहे. मला चांगलं लागत नाही एकटा. आता किती वाजता? अरे बापा 5 आता किती वाजता? 10 उघडते का? उघडते का सांगा आता? 10 वाजताच उघडते. लोक बसा पाहते एकटा.